शूटिंगच्या धावपळीत कलाकारांना स्वतःला वेळ देणं फार कमी जमतं, त्यामुळे शूट संपताच छोटासा ब्रेक घेणं कलाकार नेहमीच पसंत करतात. नुकतंच झी मराठीवरील तू तेव्हा तशी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि या मालिकेतील वल्लीने लगेच दुबई गाठली. अभिज्ञा सध्या दुबईमध्ये व्हेकेशन एन्जॉय करते आणि तिने तेथील पाम जुमेरामध्ये स्काय डायव्हिंग केलं. सोशल मीडियावर तिने तिच्या या ॲडव्हेंचरचा फोटो शेअर केला आणि हा फोटो कमी वेळातच चांगलाच व्हायरल झालाय. सोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये तिने तिचा हा अनुभव शेअर केला. ती म्हणते, हे कधीच ठरलेलं नव्हतं, अगदी माझ्या आयुष्यासारखं मला वाटलं आणि मी ते केलं. मी फक्त प्रवाहाप्रमाणे वाहत गेले, जसं मी कायम आयुष्यात वागते. जेव्हा तुम्ही अतिविचार करता, बसता, मोजता, गुगल करता, फायदे तोटे बघता, तेव्हा तुम्ही आयुष्यात काहीही करू शकत नाही. मी फक्त उडी मारण्या अगोदर भीतीऐवजी स्वतःवर विश्वास ठेवला, जे मी आयुष्यात कायम करते. जेव्हा मला खूप भीती वाटते तेव्हा मी कधीच ती गोष्ट सोडून देत नाही. जेव्हा मला खूप भीती वाटते तेव्हा मी कधीच हार मानत नाही. माझ्या आयुष्याच्या वाईट टप्प्यातही मी ते केलंय, कारण जेव्हा तुम्ही भीती पार करता तेव्हा तिथे भावना असतात. आनंद, आत्मविश्वास, कृतज्ञता, भारावलेपण, पूर्णपणा आणि सुख असतं, जे याआधी तुम्ही कधी अनुभवलं नसेल. तुम्ही हे सगळं तेव्हाच अनुभवू शकता जेव्हा तुमची भीती ही तितकीच मोठी असते किंवा तुम्हाला वाटतं की हे अशक्य आहे, पण तरी तुम्ही हार मानत नाही. या उडीने मला हे शिकवलं, जितकी मोठी भीती तितकाच मोठा आनंद तुम्हाला मिळेल जेव्हा तुम्ही गोष्ट पार कराल. काही अनुभव माणूस म्हणून तुम्हाला पूर्णपणे बदलतात, हा त्यातला एक आहे. थँक्स मायकल, माझा डायव्हर, एक अनोळखी माणूस ज्याच्या हातात माझं आयुष्य होतं, पण त्याने मला एक उत्तम अनुभव दिला. हबीबी, इट वॉज माइंड बॉगलिंग. तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत तिच्या ऍडव्हेंचरचं कौतुक केलं. तर तिच्या सेलिब्रिटी मित्रांनी तिची थोडीशी खिल्लीही उडवली. तिचा मित्र आणि अभिनेता सौरभ गोखलेने यावर, बरं आहे तू होतीस म्हणून, तो मागचा माणूस केवढा घाबरलाय, असं म्हणत तिची खिल्ली उडवली. तर तिचा नवरा मेहुल पैने सुद्धा तिची मस्करी केली. मला पण सेम वाटलं, पण डाईव्ह न करता आपण असंच दुबईला जात राहू आणि तू अशाच आकाशातून उड्या मारत राहा, अशा कमेंट्स त्याने या फोटोवर केल्या. अभिज्ञाचा हा स्कायडायव्हिंगचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.